शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण आपलं मराठीचं सुलभ भारती इयत्ता पाचवीचं बुक काढायचं आहे आणि त्यातील आपला घटक क्रमांक आहे 7। पान नंबर 10, घटक क्रमांक 7, खेळत खेळत वाचूया। बघा, आपल्या घटकाचं नाव आहे खेळत खेळत वाचूया। म्हणजे काय? एक खेळ आहे। बघा, खेळ खेळायला तुम्हाला सगळ्यांनाच आवडतं। इथं बघा, एक चित्र दिलेलं आहे। या चित्रावरून आपल्याला काय समजतं? इथं सापशिडी आहे। काय आहे? सापशिडीचा खेळ आहे हा। त्याच्यात साप दाखवलेले आहेत, शिडी दाखवली आहे। यावरून आपल्याला कळतं की हा सापशिडीचा खेळ आहे। बघा, या चौकोनात छोटे छोटे रकाने दिले आहेत, म्हणजे छोटे छोटे चौकोन दिलेले आहेत आणि त्यात अंक लिहिलेले आहेत। 1, 2, 3, 4, 5 अशी 25 पर्यंत अंक पण लिहिलेली आहेत आणि काही वाक्य लिहिलेली आहेत। बघा, इथं आपल्याला काही संदेश दिलेले आहेत, चांगले आणि काही वाईट संदेश दिलेले आहेत। चांगले संदेश, ज्या घरात आहेत तिथं आपल्याला शिडी मिळते, शिडी चढून आपण वरती गेलो तर आपल्याला बक्षीस मिळणार आहे। आणि वाईट संदेश, जिथं आहे तिथं साप आहे, म्हणजे वाईट संदेश जिथं आला तिथं साप आपल्याला खाणार, मग आपण असं खाली येणार आहोत। असा हा एक खेळ आहे, तो आज आपल्याला खेळायचा आहे। बघा बालमित्रांनो, हा खेळ खेळण्यासाठी अगोदर मी तुम्हाला काही नियम सांगते। बघा, खेळ खेळण्यासाठी आपल्याला एक कॅरमची सोंगटी लागणार आहे। त्या सोंगटीला एका बाजूला लाल रंग आणि दुसऱ्या बाजूला हिरवा रंग द्यायचा आहे। जेव्हा खेळताना लाल रंग पडला तर एक घर पुढे सरकायचं आहे आणि हिरवा रंग पडला तर दोन घरं पुढे सरकायचं आहे। बघा, हा खेळ तुम्ही तुमच्या लहान भाऊ बहिणीसोबतसुद्धा खेळू शकतात। खेळ खेळण्यासाठी आपल्याला 2 कवडे लागतील। त्याच्यासाठी आपण काय, मी हे 2 थर्माकॉलचे बॉल घेतलेले आहेत। बघा, एक गुलाबी रंगाचा आहे आणि एक पिवळ्या रंगाचा आहे। तुमच्याकडे जी गोष्ट अवेलेबल असेल, उपलब्ध असेल, ती तुम्ही घेऊ शकतात। बघा, आणि खेळताना बघा, आपल्याला खेळाचे नियम माहीतच आहेत। ही गोटी अशी फिरवायची आहे। बघा, कोणता रंग आलेला आहे? हिरवा रंग आलेला आहे। जेव्हा हिरवा रंग येतो तेव्हा आपण किती घरं पुढे चालायचं आहे? 2 घरं पुढे सरकायचे आहेत। बघा, असे 2 घरं पुढे सरकायचे आणि सुरुवात, ह्या एक ह्या सुरुवातीपासून सुरुवात करणार आहोत आपण। पुन्हा बघा, आता दुसऱ्यांदा खेळूया। लाल रंग आलेला आहे, लाल रंग आला म्हणजे एक घर पुढे सरकायचं आहे। बघा, असं इथं काही संदेश लिहिलेला आहे। बघा, घर सरकताना जो ह्या घरात येईल तिथं एक संदेश लिहिलेला आहे, तो त्याने वाचायचा आहे। काय संदेश लिहिलेला आहे? तर पाणी जपून वापरणे। बघा, मग शिडी चढून आपल्याला असं वरती जायचं आहे, पाण्याची काटकसर करणे। बघा बालमित्रांनो, आपल्या पृथ्वीवर पाण्याचा साठा हा फार मुबलक आहे, म्हणून कमी प्रमाणात आहे तो, म्हणून पाण्याचा वापर कसा करायचा आहे? जपून करायचा आहे। खाऱ्या पाण्याचा साठा भरपूर आहे, पण जे गोड पाणी आहे, जे आपले पिण्यायोग्य पाणी आहे, ते फार कमी प्रमाणात असल्यामुळे आपल्याला त्याचा वापर जपून करायचा आहे। मग पाण्याचा वापर जपून कसा करणार? कपडे धुताना जे पाणी वाया जातं ते पाणी झाडांना घालायचं, आपल्या शाळेत आल्यावर आपले पाण्याच्या बॉटलमध्ये पाणी उरतं ते पाणी आपण झाडांना टाकायचं, असा पाण्याचा वापर जपून करायचा आहे। असंच खेळताना बघा, पुन्हा आता खेळूया 2 घरं। पुढे आपण 2 घरं सरकणार आहोत हे बघा। असं इथं कोणता संदेश लिहिलेला आहे? जिथं संदेश आहे तो तुम्हाला वाचायचा सुद्धा आहे, मित्राला मदत करणे। बघा, आणि शिडी चढून वरती गेल्यावर काय आहे? दुसऱ्यांना मदत करणे, मित्राला मदत करणे। बघा, तुम्ही स्कूलमध्ये येतात, तुमच्या मित्रांना मदत करता का तुम्ही? छान करता। तर मग दुसऱ्यांनासुद्धा मदत करायची, मित्रांना मदत करायची। आता पुढचं असंच खेळत खेळत आपल्याला पुढे यायचं। जेव्हा आपण या इथे येणार, बघा इथं काय संदेश लिहिलेला आहे? जेवताना रडणे चांगलं असतं का? नाही, वाईट असतं। बघा, तर मग जर आपली कवडी इथं आली तर आपण सापाच्या तोंडातून साप आपल्याला खाणार, मग आपण इथं वापस यायचं आहे। असं खेळत खेळत आपल्याला पुढे जायचं आहे। बघा, किती 1 घर पुढे सरकायचं आहे। असं
पुनः एक घर पुढ़े सरकणार आहोत आपण। असा खेळ आपल्याला हा खेळ एक घर पुढ़े सरकलो बघा। इथे काय संदेश लिहिलेला आहे तो वाचायचा आहे। खोटे बोलणे चांगले असते का? नाही, वाईट असतं। हा वाईट म्हणून सापाने आपल्याला खाल्लेला आहे तर मग असं खाली येणार आहोत आपण। खोटं बोलणं वाईट असतं, कधी खोटं बोलायचं नाही, मग आपल्याला साप खाणार। बघा असंच खेळत खेळत आपण पुढे जाणार, एक घर पुढे सरकणार आहोत। बघा असं खेळत खेळत आपल्याला पुढे सरकायचं आहे, एक घर पुढे सरकायचं आहे। असं खेळता खेळता आपण जेव्हा आपण इथं येऊ, बघा इथं काय संदेश लिहिलेला आहे, 17व्या घरामध्ये झाडांची काळजी घेणे। झाडांची काळजी घ्यावी म्हणजेच निसर्गाचे संवर्धन। जेव्हा आपली कवडी इथं येणार तर इथं कोणता संदेश लिहिलेला आहे, झाडांची काळजी घेणे म्हणजेच निसर्ग संवर्धन। बघा आम्ही तुम्हाला स्कूलमध्ये पण नेहमी सांगत असतो, आपल्या बड्डेला वाढदिवसाला एक झाड लावायचं आणि वर्षभर त्या झाडाची काय करायची आहे, काळजी घ्यायची, त्याला पाणी द्यायचं वेळोवेळी, मग त्या झाडाचं आपण काय करणार आहोत, काळजी घेणार आहोत, निसर्गाचे संवर्धन। का करायचं आहे, झाडांची काळजी का घ्यायची, झाडांपासून आपल्याला काय काय मिळतं बरं? बरोबर, झाडांपासून आपल्याला फळं मिळतात, फुलं मिळतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाड आपल्याला काय देत असतात, ऑक्सिजन देत असतात, आणि आपल्या वातावरणातलं कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असतात। म्हणून झाडांची काळजी घ्यायची, झाडं लावायचे, आणि जे झाडं लावलेली आहेत त्यांची काळजी घ्यायची, म्हणजेच आपण निसर्गाचं काय करतो, संवर्धन करत असतो। बघा असंच खेळत खेळत ज्या वेळेस आपण 11व्या घरामध्ये येणार तेव्हा नियमित व्यायाम करणे। तिथं कोणता संदेश लिहिलेला आहे, चांगला संदेश लिहिलेला आहे, नियमित व्यायाम करणे म्हणजेच शिडी चढून जेव्हा आपण वरती येतो आपल्याला बक्षीस मिळणार आहे, आणि काय म्हटलेलं आहे, आरोग्य। नियमित व्यायाम केल्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं। बघा मागील घटकामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, मैदानी खेळ खेळलो, व्यायाम केले तर आपलं आरोग्य चांगलं असतं, आपल्या शरीराची वाढ होते आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं। म्हणून नियमित व्यायाम केल्याने आपलं आरोग्य कसं असतं, चांगलं असतं। जेव्हा आपण खेळत खेळत पुन्हा 22व्या घरात येऊ तिथं एक संदेश लिहिलेला आहे, मोठ्यांचा आदर न करणे। बघा मोठ्यांचा आदर न करणे म्हणजे मोठ्यांनी सांगितलेलं ऐकलं नाही तर आपल्याला साप खातो ना, आपण पुन्हा असा मागे येतो। बघा आदर करायचा, आपले आई बाबा आपल्याला जे सांगतात ते ऐकायचं असतं। का? कारण ते आपल्या चांगल्यासाठीच सांगत असतात, ते आपल्याला चांगला संदेश देत असतात, म्हणून आईवडिलांचं नेहमी ऐकायचं असतं। पुन्हा आपण खेळत खेळत जेव्हा 24व्या घरात पोचणार तेव्हा तिथं एक संदेश लिहिलेला आहे, बघा वाईट संदेश आहे तो सुद्धा, आळस करणे। आळस करणे चांगलं असतं का? वाईट असतं, मग पुन्हा आपल्याला साप खाणार आणि आपण वापस येणार, आळस करायचा नाही। बघा आम्ही तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओ PDF पाठवत असतो, तुम्ही ते बघत नाही, आई सारखी आपल्याला सांगत असते होमवर्क कर, अभ्यास कर, करत नाही तुम्ही, आणि परीक्षेच्या वेळेस मग आठवतं का? आठवत नाही। म्हणून वेळेच्या वेळी दिलेला अभ्यास केला पाहिजे, सकाळी लवकर उठायचं, व्यायाम करायचा आणि फ्रेश होऊन अभ्यास करायचा असतो, करणार ना मग? आणि बघा बालमित्रांनो असंच खेळत जेव्हा आपण 25व्या घरात पोचू, बघा जो सगळ्यात आधी इथं 25व्या घरात पोचेल इथं आपल्या खेळाचा शेवट होणार आहे, आणि सगळ्यात आधी जो इथं पोचेल तो कोण विजेता ठरेल, तो जिंकणार आहे, असा हा खेळ आपल्याला खेळायचा आहे। बघा या खेळातून आपण काय काही चांगल्या गोष्टी शिकलेलो आहेत, कोणत्या चांगल्या गोष्टी शिकलो, पाण्याचा वापर जपून करणे, बघा मित्राला मदत करणे, नियमित व्यायाम करणे, झाडांची काळजी घेणे, हे चांगले संदेश आपण या खेळातून शिकलो आहोत। आणि वाईट सवय कोणत्या आहेत, जेवताना रडणं चांगलं असतं का, जेवताना रडणं? नाही, अन्न हे पूर्ण ब्रह्म असते म्हणून अन्नाचा अपमान करायचा नाही, ताटात जे असेल ते खायचं असतं, म्हणून जेवताना रडायचं नाही, वाईट बोलणं कुणाला शिव्या द्यायच्या नाही, कुणाविषयी वाईट बोलायचं नाही, मोठ्यांचा आदर न करणे,
हे सुद्धा वाईट असतं, म्हणून नेहमी मोठ्यांचा आदर करायचा आणि आळस करायचा नाही, कधीही आळस करायचा नाही आणि खोटे सुद्धा बोलायचे नाही। बालमित्रांनो बघा, आपल्या पाठ्यपुस्तकात खाली वाचू आणि हसू असं एक विनोद दिलेला आहे, एक जोक सांगितलेला आहे। बघा पेशंट आणि डॉक्टर, बघा या चित्रामध्ये तुम्हाला दोन व्यक्ती दिसता आहेत, एक डॉक्टर आहे कशावरून, त्याच्या कानात स्टेटोस्कोप आहे म्हणून, आणि हा पेशंट असेल। बघा पेशंट काय म्हणतोय, बघा डॉक्टर माझं वजन खूप वाढतंय त्यामुळे माझी तब्येत ठीक राहत नाही। डॉक्टर काय म्हणतात, तब्येत चांगली राहण्यासाठी रोज व्यायाम करा, मैदानी खेळ खेळा। मग पेशंट सांगतो आहे, मैदानी खेळ तर मी रोज खेळतो, फुटबॉल टेनिस क्रिकेट देखील खेळतो। मग डॉक्टर म्हणतायत, किती वेळ खेळता? मग पेशंट काय सांगतो, मोबाईलची बॅटरी संपेपर्यंत। हा 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 हा, बघा गेम मैदानी खेळ कुठे खेळायचे असतात, मैदानावर खेळायचे असतात, मोबाईलमध्ये खेळायचे असतात का? नाही, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, खेळ मैदानावरच खेळले पाहिजे, मोबाईलमध्ये खेळायची नाही। चला तर मग आता भेटूया पुढील घटकात, तोपर्यंत बाय।